नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण इयत्ता तिसरीचा गणित विषयाचा माहितीचे व्यवस्थापन पान नंबर 88 हा घटक पाहणार आहोत. या घटकाची अध्ययनिष्पत्ती याप्रमाणे आहे. हा आहे माझा परिचय. इयत्ता तिसरी गणित माहितीचे व्यवस्थापन. मुलांना सर्वात जास्त आवडणाऱ्या फळांची माहिती गोळा करा व तक्ता तयार करा. आवडणारे फळ आंबा. आंबा किती जणांना जास्त आवडतो? तर आंबा वर्गातील 5 मुलांना जास्त आवडतो. म्हणून ताळ्याच्या खुणा 5, मुलांची संख्या 5. पेरू किती जणांना जास्त आवडतो? तर पेरू 3 जणांना जास्त आवडतो. म्हणून ताळ्याच्या खुणा 3, मुलांची संख्या 3. सफरचंद किती जणांना जास्त आवडते? तर 4, म्हणून ताळ्याच्या खुणा 4 व मुलांची संख्या 4. डाळिंब किती जणांना जास्त आवडते? तर 2, म्हणून ताळ्याच्या खुणा 2, मुलांची संख्या 2. या तक्त्यावरून वेगवेगळी कोणती माहिती मिळते ते लिहायचं आहे. कोणते फळ सर्वात जास्त जणांना आवडते? आंबा हे फळ सर्वात जास्त जणांना आवडते. खूप छान. आता पेरू आवडणाऱ्या मुलांची संख्या कोणते फळ आवडणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा जास्त आहे? पेरू आवडणाऱ्या मुलांची संख्या डाळिंब आवडणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. खूपच छान. माहितीवरून या पद्धतीचे तक्ते तुम्हालाही तयार करता आले पाहिजेत. चला तर मग या पद्धतीचा एक तक्ता आपण तयार करूया. शाळा सुटताना शाळेच्या दारापाशी तुम्हाला घरी नेण्यासाठी किती दुचाकी, 3-चाकी आणि 4-चाकी वाहने उभी असतात याचा एक माहितीचा तक्ता आपण तयार करूया. यामध्ये वाहन प्रकार, ताळ्याच्या खुणा, वाहन संख्या असे रकाने घेऊया. वाहन प्रकारमध्ये दुचाकी वाहन, 3-चाकी वाहन आणि 4-चाकी वाहन येतील. आता दुचाकी वाहन 5 आहेत म्हणून ताळ्याच्या खुणा 5 येतील. वाहनांची संख्या 5 येईल. 3-चाकी वाहन 3 आहेत म्हणून ताळ्याच्या खुणा 3 येतील. वाहनांची संख्या 3 येईल. 4-चाकी वाहन 2 आहेत म्हणून ताळ्याच्या खुणा 2 येतील. वाहन संख्या 2 येईल. या प्रकारे आपण माहितीचा तक्ता तयार करू शकतो. सोपा आहे ना हा भाग? चला तर मग तुम्हीही पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 88 वरील प्रश्नांची उत्तरे शोधून माहितीचा तक्ता तयार करण्याचा सराव करायचा आहे व ती सर्व उदाहरणे सोडवायची आहेत. धन्यवाद.